ताज्या आणि नवनवीन बातम्यांसाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी रश्मी, द व्हॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे बीड मधून. गेवराई तालुक्यातील मौजे धुंडराई परिसरातील नाली ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली दिसून येते. या ठिकाणी विठ्ठल मंदिर गल्ली कोळी पटांगण परिसरात नाली ओव्हरफ्लो झाली आहे, मात्र ग्रामपंचायतीचे याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. या प्रकारामुळे गावात विविध आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. हे सगळं टाळण्यासाठी धोंडराई ग्रामपंचायतीने वेळीच दखल घेतली पाहिजे. तुंबलेल्या गटारी ब्लॉक झालेल्या नाल्यांची दुरुस्ती केली पाहिजे. गटारीत येणाऱ्या सांडपाण्यास वाहण्यासाठी योग्य दिशा काढून द्यावी आणि वेळोवेळी गटार काढून घेण्यात यावे. असे न केल्यास गावामध्ये दुर्गंधी आणि गंभीर आजार पसरल्याशिवाय राहणार नाही. गटारीच्या पाण्याला पुढे वाहण्यासाठी वाट नसल्यानं आणि वेळोवेळी गटार न काढल्यानं हे सांडपाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. हा सगळा प्रकार गटारीमध्ये असणाऱ्या कचऱ्यामुळे घडत असल्याचं समोर आलंय. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे बीडचे प्रतिनिधी श्याम जाधव फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल श्याम? बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई हे एक सर्कलचं मोठं गाव आहे, परंतु त्या ठिकाणी कुठलीही सुख सुविधा पाहायला मिळत नाही. आणि गटारीची जर अवस्था पाहिली धोंडराई गावातील, तर अक्षरशः गटारीचं पाणी हे रस्त्यावर येत आहे. आणि आता या पाठीमागच या गावामध्ये 4 डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते, परंतु तात्पुरतं ग्रामपंचायतने धूर फवारणी गटार काढण्याचं काम तात्पुरतं केलं होतं, परंतु पुन्हा परिस्थिती दहशत झालेली आहे. रश्मी, नाही सध्या तरी आज कोणी लक्ष दिलेलं नाहीये. जे ग्रामसेवक आहेत तेही गावात येऊन पाहणी केलेली नाहीये. हा एक मोठा समस्या निर्माण झालेली आहे तेथील आणि या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. धन्यवाद श्याम दिलेल्या माहितीबद्दल. अशाच बातम्या आणि ताज्या अपडेट साठी पाहत राहा फक्त द व्हॉइस बातमी थेट, अचूक आणि बिनधास्त. नमस्कार.